अभिनेत्री मयुरी देशमुखचा पती आणि अभिनेता आशुतोष भाकरेनं आत्महत्या केली. नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याचं समोर आलं. 11 ऑगस्टला आशुतोषला जाऊन 13 दिवस झाले. 11 तारखेला त्याचा वाढदिवस असतो. आशुतोषच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अभिनेत्री मयुरी देशमुख आणि त्याचबरोबर आशुतोषच्या आईनं पोस्ट शेअर केली आहे. दोघींची पोस्ट अतिशय भावनिक आहे. आशुडा, या लॉकडाऊनमध्ये मी 30 केक बेक केले. तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी बेस्ट केक बनवता यावा म्हणूनच ते बनवले. त्या प्रत्येक केकचा पहिला घास तूच खाल्लास. तुझा वाढदिवस आधीपासूनच साजरा करायचा तुझा प्लॅन होता का? तू तुझ्या जवळच्यांचे अनेक प्रश्न अनुत्तरित ठेवलेत. तू जे केलंस ते भ्याडपणे केलं नाहीस. डिप्रेशनमुळे आलेल्या हेल्पलेसनेसमुळे तू हे केलं, पण गुणी बाळ माझं ते. आपण हे युद्ध जिंकायच्या खूप जवळ होतो आणि तू खूप मेहनत करत होतास. फक्त थोड्या गोष्टी बाकी राहिल्या होत्या. दररोज दर सेकंदाला आपल्याला थोडं संयमी राहायचं होतं. खूप हेल्दी आयुष्य तुझं आणि आपली वाट पाहत होतं. पण तू मला अर्धवट सोडून गेलास म्हणून मी दुःखी होऊ की आपण जो वेळ घालवला त्यासाठी मी ऋणी राहू? पण त्याचा काय फरक पडतो? तुला शांती मिळो यासाठी आम्ही सगळेच जण प्रार्थना करतोय. एंजल्स तुला आता गाईड करू दे. तिथे आता त्यांचं ऐक. नेहमीसारखा हट्टी राहू नकोस. मी अभि आईबाबा तुझ्यावर खूप प्रेम करतो. तू इथे असताना आम्ही ते नेहमी दाखवलंय अशी मी आशा करते. तू तुझ्या त्रासात असताना सुद्धा माझ्यावर खूप प्रेम केलंस आणि आता मीही तसं करणार. हॅपी बर्थडे. युअर्स ट्रूली, बायको तुझी नवसाची. अशी पोस्ट मयुरीने आशुतोषसाठी बनवलेल्या बर्थडे केकचा फोटो शेअर करताना लिहिली आहे. तर आशुतोषच्या आईने सुद्धा एक पोस्ट शेअर केली आहे. त्याच्यामध्ये त्या डिप्रेशनबद्दल व्यक्त झाल्यात. आज 11 ऑगस्ट, आशूचा 32वा वाढदिवस. आज आशूला जाऊन 13 दिवस झाले. गेल्या 13 दिवसात त्याच्या आठवणी आल्या नाहीत असा एकही क्षण नाही. त्याचं बालपण, शाळा, कॉलेज, मॉडेलिंग आणि पिक्चर आणि बिझनेससाठी मुंबईला जाणं, लग्न, लग्नानंतरची 4.5 वर्ष हे सारं डोळ्यासमोर तरळून जातं. त्यातल्या त्यात तो नैराश्यात गेल्यानंतर सगळ्यांनी त्याला त्यातून बाहेर काढण्यासाठी केलेले प्रयत्न आठवतात. मी, मयुरी, त्याचे वडील डॉक्टर भाकरे, त्याचा अमेरिकेतील भाऊ अभिलाष, आजी, मामा, मामी, मयुरीचे आई व वडील, मयुरीचे दोन्ही भाऊ, वहिन्या, मयुरीचे व आशूचे मित्र मैत्रिणी, नांदेड आणि मुंबईमधील मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर्स, या सर्वांनी आपापल्या परीने त्याला नैराश्यातून बाहेर काढण्याचे खूप प्रयत्न केले. सगळे खूप सपोर्टिव्ह होते. मयुरी कायम म्हणायची, मम्मी आपण आशूला यातून नक्की बाहेर काढू, काळजी करू नका. आशू योग्य प्रतिसादसुद्धा देत होता. त्यासाठी मयुरीने मागील 2 वर्षात तिला आलेल्या खूप सिरियल्स नाकारल्यात. कारण सिरियल म्हटलं म्हणजे दररोज 6 ते 10 व्यस्त राहणं. केवळ आशूच्या आग्रहाखातर नाट्य व सिनेसृष्टीशी टच राहावा म्हणून एखादं नाटक व सिनेमा स्वीकारला. या काळात मयुरीने त्याच्या पत्नीच्या व्यतिरिक्त त्याची मैत्रीण, मार्गदर्शक आणि विशेष त्याची आई होऊन लहान बाळाप्रमाणे काळजी घेतली. लॉकडाऊनमध्ये 25 मार्चपासून ते 30 जूनला मयुरी व आशू नांदेडला येईपर्यंत देशमुख परिवारातील आशू व मयुरीसह 9 सदस्य एकत्रित राहत. रात्री जेवणानंतर करमणुकीसाठी पत्ते, उनो, लुडो, डमशरास, कॅरम इत्यादी असा दिनक्रम होता. आशू व मयुरी स्वयंपाकघरात विविध प्रयोग करत. या काळात मयुरीचे सगळे व्हिडिओचं शूटिंग आशूनेच केलं. मयुरी त्याच्याकडून त्याच्या कलाने प्राणायाम, मेडिटेशन करून घेत होती. 30 जूनला नांदेडला मयुरी व आशू आले तेव्हा आशूने स्वतःने 500 किलोमीटर गाडी चालवली. आशू व मयुरी दोघे नांदेडला आल्यावर देखील स्वयंपाकघरात वेगवेगळे प्रयोग, करमणुकीसाठी पत्ते, लुडो, कॅरम तसंच चित्रपटसृष्टीशी संबंधित ऑनलाईन क्लासेस, प्राणायाम, मेडिटेशन इत्यादी दिनचर्या सुरू होती. तो बऱ्यापैकी रिकव्हर होत होता. पत्त्यांच्या जजमेंट या गेममध्ये तो 80% वेळा जिंकायचा. तो असे काही करेल असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. पण आम्हा सर्वांची नजर चुकवून तो गेला. आमचा मुलगा म्हणून मी व डॉक्टर भाकरेंनी आशूची सर्व काळजी घेतलीच, पण आशूच्या सासूसासऱ्यांनीही तेवढीच काळजी घेतली. मयुरीच्या आई हेमाताईंनी आशूला स्वतःच्या मुलाप्रमाणे जपलं. त्याचे सासरे देशमुख साहेब यांच्या आग्रहाखातर आशू, मी, डॉक्टर भाकरे साहेब व देशमुख साहेब असे आम्ही चौघांनी डिसेंबर 2019 शेगाव येथे मानस योग साधनेचे 7 दिवस शिबिर केलं. त्यानंतर आशूमध्ये फरक जाणवला. सर्वांनी सर्व प्रयत्न केलेच, पण देवाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. आशूच्या 10व्याच्या कार्यक्रमानंतर रीतिरिवाजानुसार मयुरीला तिच्या आई वडिलांबरोबर पाठवावं असं सर्व नातेवाईक यांचं म्हणणं होतं. घाटावरून 10व्याचा कार्यक्रम आटपून सर्व नातेवाईक परतले नंतर सर्वांसमोर मयुरीने तिच्या आई वडिलांना सांगितलं की रूढी परंपरेनुसार मी तुमच्याबरोबर यायला पाहिजे, पण इथे मम्मी पप्पा एकटेच पडतील. अभिलाष देखील दूर अमेरिकेत आहे. आता त्यांना माझी गरज जास्त आहे, त्यामुळे मी त्यांच्याजवळ नांदेडमध्ये थांबते. मी तुमच्याकडे त्यांना 10-15 दिवसांनी घेऊन येते.
केवढी ही प्रगल्भता इतक्या कमी वयात या मुलीमध्ये! ती आमची सून नसून मुलगीच आहे हे मला तेव्हा प्रकर्षाने जाणवलं. परवा मी मयुरी आणि माझ्या मुलाला फोनवर बोलताना ऐकलं. ती त्याला समजावताना म्हणाली, आम्ही सर्व इथे आहोत, तू तिकडे अमेरिकेत एकटाच आहेस. अभ्यासावर लक्ष केंद्रित कर आणि काळजी घे. इतकं सामंजस्य कुठून येतं याचं मला आश्चर्य वाटलं. आज आशूचा वाढदिवस, पण माझी अतोनात इच्छा आहे की जास्तीत जास्त लोकांनी डिप्रेशन या गंभीर आजारावर गांभीर्याने विचार करावा म्हणून मी हे लिहिते. आईचं दुःख तर खूप आहे, पण आम्ही सर्वांनी आणि खास करून मयुरीने केलेल्या प्रयत्नामुळे आशू खूप बरा झालेला. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आशूला मदत करण्यासाठी इतके लोक होते. त्याचे वडील स्वतः MS डॉक्टर, पत्नी सासूसासरे उच्च शिक्षित, सर्व नातेवाईक मित्रमंडळी समंजस सपोर्टिव्ह, पण आम्हाला कळू न देता तो आम्हाला सोडून गेला. आजच्या स्पर्धेच्या युगात नैराश्यग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढते. तुमच्या कुटुंबात सुद्धा अशी व्यक्ती असू शकते. माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की अशा व्यक्तींकडे दुर्लक्ष करू नका. त्यांना बोलत राहा, त्यांना सपोर्ट करा आणि मनोविकार तज्ज्ञांच्या ट्रीटमेंटसाठी प्रोत्साहित करा. मेंदू हा सर्वात जास्त काम करतो, मग त्याची निगा पण तितकीच ठेवली पाहिजे. आपण कॅन्सर किंवा हृदयविकार असलेल्या व्यक्तींकडे ज्या प्रेमाने आपुलकीने हात देतो, डॉक्टरकडे नेतो, तितकीच काळजी आणि आधाराची गरज मानसिक त्रासात असणाऱ्या व्यक्तीला असते. त्याला त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा आणि समजून घ्या. नैराश्याला चेहरा नसतो, नाहीतर सर्वांना हसवणारा, नेहमी मदत करणारा आशू असं करूच शकला नसता. या विषयावर गांभीर्याने विचार आणि चर्चा केली पाहिजे, तरच आपण अशा नैराश्याच्या रुग्णांना मदत करू शकतो. नैराश्य हा खराखुरा अस्सल व त्रासदायक आजार, त्याकडे दुर्लक्ष करू नका. एकमेकांना मदत करा, मानसिक आधार द्या, रुग्ण नक्कीच बरा होऊ शकतो. या रुग्णांकडे सकारात्मकतेने पहा, हीच एका आईची विनंती. सौ अनुराधा गोविंदराव भाकरे. अशी पोस्ट आशुतोषच्या आईनं शेअर केली आहे.